नगर आसमानी लढ़ात दिसू दे पानी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्तीचा हर काप कळू दे जगाला रंग तुझा मातीचा माझ चल ठोकून शट्टूड बुन खुरदारे रेकॉर्डिंग चालू आहे. या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला मी जात आहे. फक्त 5 लोकांना ज्या ठिकाणी परवानगी आहे. आपली ही मिरवणूक किंवा ही जी रॅली भव्य आपण काढली, आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. फॉर्म भरल्यानंतर ही रॅली संपुष्टात येईल. उद्यापासून आपल्या आपल्या गावांमध्ये प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने मी आपल्याकडे येईल. आपली ही लढाई लोकसभेची भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्रपक्षाची फक्त आणि फक्त नगर जिल्ह्याच्या विकासासाठी आहे. या ठिकाणी आपण सगळ्या लोकांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या माता भगिनींनी एवढ्या मोठ्या संख्येने हजेरी लावून या ठिकाणी नगर शहराला दाखवून दिलं की आम्ही या ठिकाणी विकासाबरोबर आहोत. आम्ही पुढे यायला घाबरत नाही आणि आम्ही आता नगर जिल्ह्याचा विकास आपला विचार आपलं राजकारण हे आपल्याला या पुढे पुढच्या 22 दिवसांमध्ये हा फरक समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामध्ये आपल्यामध्ये दिसला पाहिजे. आपण या ठिकाणी सुसंस्कृत राजकारणी आहोत. आपले कार्यकर्ते सुसंस्कृत आहेत आणि आपण प्रत्येक निवडणुकीच्या कार्यामध्ये अतिशय शांततेने या ठिकाणी फक्त आणि फक्त नगर जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत विकासाचा संदेश घेऊन जायचा आहे. कोणी काही जरी म्हटलं, कोणाचेही फोन आले तर त्यांना सगळ्यांना एकच सांगा की माझ्या पाठी माझा डॉक्टर सुजय विखे पाटील उभा आहे. या ठिकाणी लोकसभेचा निकाल, या लोकसभेचे प्रचार आज सगळं आपण मिळून या ठिकाणी असलेला प्रत्येक समाजाचा घटक मग तो गरीब असेल श्रीमंत असेल भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्र पक्षांनी कधीही समाजामध्ये आर्थिक आणि जातीय भेदभाव केला नाही आणि हीच भावना आपण या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून दाखवून दिली. आपण यापुढे आपल्याला कामाला लागायचंय. एवढ्या उन्हामध्ये आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी माझ्यावर प्रेम दाखवण्यासाठी आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. मी प्रत्येकाला या ठिकाणी भेटू शकलो नाही पण आपली प्रत्येकाची भेट मी त्या ठिकाणी आपल्या आपल्या तालुक्यांमध्ये येऊन घेईल, प्रत्येक गावामध्ये येऊन घेईल. प्रत्येक गावामध्ये मी आलेलो आहे आणि आपली ही लढाई यापुढे शांततेत सुसंस्कृत पद्धतीने आणि विकासाच्या मुद्द्यावरच घेऊन जायची आहे. मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आम्ही आतमध्ये गेल्यानंतर अतिशय शांततेत आपल्याला आपल्या आपल्या गावांमध्ये आपल्या आपल्या तालुक्यांमध्ये जिथून कुठून आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आला आहात त्या ठिकाणी आपल्याला परत जायचं आहे. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी परत जात असताना नगरच्या सर्वसामान्य जनतेला माता भगिनीला कुठल्याही प्रकारे धक्काबुक्की किंवा त्रास होता कामा नये ही आपली संघटना आहे. ते आपल्याला आपल्या कार्यातून दाखवायचं आहे. यापुढे आपण सगळे नगर शहरामध्ये एकत्रित होणार आहोत
कारण की येत्या काही कालावधीमध्ये 15 दिवसांमध्ये आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींची सभा नगरमध्ये होणार आहे. या सभेसाठी आपण सगळेजण पुनश्च एकदा एकत्रित येणार आहोत आणि ज्या व्यक्तीला आपण देशाचा पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी पाहतो या देशाला माननीय नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे. आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी त्या ठिकाणी या पुढे या भारतीय जनता पार्टी युतीच्या नगर जिल्ह्यामध्ये नगर दक्षिणेमध्ये एकच नारा राहणार आहे, जसा देश सुरक्षित ठेवण्यासाठी नरेंद्र मोदीजींची गरज आहे तसा नगर सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची गरज आहे. ही भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्या आपल्या खाली प्रत्येक गावामध्ये ही सुरक्षिततेची भावना, कोण निवडून आल्यानंतर नगर सुरक्षित राहील, कोण निवडून आल्यानंतर नगरचा विकास होईल आणि या दोन उमेदवारांपैकी कोण कडे नगरचा विकास करू शकतो, या दोन उमेदवारांपैकी कोणाकडे गरीब माणूस जाऊन आपला हक्काचा न्याय मागू शकतो, हा प्रश्न तुम्हाला सर्वसामान्य जनतेला विचारायचा आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळेजण एकत्रित राहून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि मित्र पक्षाच्या प्रत्येक उमेदवारासाठी या महाराष्ट्रामध्ये आपले नातेवाईक असतील, आपले मित्र परिवार असतील, त्यांच्यासाठी आपल्याला प्रचार करायचा आहे. वेळ भरपूर झालेला आहे, पुनश्च एकदा आपण सगळेजण या ठिकाणी आल्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपल्याला या ठिकाणी पोलिसांना सहकार्य करायचं आहे, पोलिसांना कुठल्याही प्रकारचा त्रास व्हावा ही आपली संस्कृती नाही, त्यामुळे आपल्याला मागे जायचं. तिथून आपण आलात, विनंती थोडी गाडी पुढे न्यायची, थोडी जागा करा, सर्वांना विनंती आहे थोडी जागा करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.